काहीही साध्य करण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टीची आवश्यकता आहे, पहिले संकल्प आणि दुसरे म्हणजे कधीही न संपणारे धैर्य। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट मराठी प्रेरणादायक विचार घेऊन आलो आहे, जे वाचून तुम्ही तुमच्या ध्येयाचा रस्ता सोपा आणि सुलभ करू शकता। सुंदर विचाराचा संग्रह पार्ट 5। जीवनात कधी कुणाला कमी समजू नका, कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब सुद्धा बुडवू शकत नाही। श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते, कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे व्यक्तिमत्व। भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे। परिस्थितीच्या हातातली कधीच कठपुतळी बनवू नका, कारण परिस्थिती बदलण्याची ताकद तुमच्यात आहे। यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो। ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार कधीही करू नका, कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेवढे अंतर आहे तेवढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट आहे। सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावे लागतात। म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवा। नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक नेहमी आपल्यापेक्षा खालच्या स्तरावर असतात। आपल्याला कोणी फसवले ह्याचे दुःख फार काळ राहत नाही, पण आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद मात्र लांब काळापर्यंत राहतो। जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा। आपण फक्त आनंदात राहावे, कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात। जर आपल्याला हिऱ्याची चाचणी घ्यायची असेल तर अंधार होण्याची वाट पहा, उन्हात काचेचे तुकडे सुद्धा चमकू लागतात। सांभाळून चला, कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते। स्वतःची वाट स्वतःच बनवा, कारण इथे लोक वाट दाखवायला नाही वाट लावायला बसते। प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआपच सापडतात। नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर आपल्या कर्तृत्वामुळे येते। दगडात एक कमतरता आहे की तो कधी वितळत नाही, पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत नाही। गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्याची संग सोडावी लागते। पांढऱ्या शुभ्र्या कपड्यातील बेमानीपेक्षा मळलेल्या कपड्यातील इमानदारीचा रंग रुबाबदार असतो। यश तुमच्याकडे येणार नाही, त्याऐवजी आपण स्वतः त्याकडे जावे लागेल। अपयश आपल्याला यशाच्या नवीन मार्गाकडे घेऊन जाते। ध्येय सापडले नाही तर मार्ग बदला, कारण झाडे मुळे नव्हे तर पाने बदलतात। क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो, आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो। आपले ध्येय उच्च ठेवा आणि आपण ते प्राप्त करेपर्यंत थांबू नका। जगात असे दोन प्रकारचे लोक आहेत, एक जो स्वतःला जगाप्रमाणे बदलतो आणि दुसरा जो स्वतः जग बदलतो। नेहमीच लहान बनून राहा, प्रत्येकजण तुमच्या बरोबर बसू शकतो। आणि इतके मोठे व्हा की जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसलेले नसेल। त्यांना काय वाटेल, यांना काय वाटेल, जग काय विचार करेल, त्यापेक्षा वरचढ होऊन विचार करा। आयुष्य हे उन्नतीचे दुसरे नाव असेल। आपल्या ध्येयाच्या मागे धावत राहा, कारण जर आज नाही तर कधी नाही। लोक काही वेळा लक्ष घालतील, फक्त थांबू नका, तुमचा टप्पा कधीतरी येईल। कोणाच्या पाया पडून यशस्वी होण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या पायावर यशस्वी होण्यासाठी मनातून उतरणे चांगले। मेहनत इतक्या शांतीत करा की तुमचे यश धिंगाणा घाले। शहाणा माणूस तो नाही जो विटाचे उत्तर दगडाने देतो, शहाणा व्यक्ती तर तो आहे जो त्या फेकलेल्या विटापासून घर बनवतो। ज्यांच्याकडून काही अपेक्षा नाही बहुतेकदा तेच लोक चमत्कार करतात। जो मैदानात हारतो तो पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनातून हारणारा माणूस कधीही जिंकू शकत नाही। फक्त मृत मासे पाण्याच्या प्रवाहात वाहून जातात, त्यात राहणारे जिवंत मासे स्वतःचा मार्ग तयार करतात।
कम्फर्ट झोन मधून बाहेर जा। जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी तयार असाल तेव्हाच आपण पुढे जाऊ शकता। आपल्या पाठीमागे बोलणाऱ्याकडे लक्ष देऊ नका, याचा अर्थ असा की आपण त्यांच्यापेक्षा दोन पावले पुढे आहात। जीवनात सर्वात मोठा आनंद म्हणजे आपण करू शकत नाही असे लोक म्हणतात ते कार्य करणे। ज्याने कधीही चूक केली नाही त्याने कधीही नवीन काहीही करण्याचा प्रयत्न केला नाही। चांगल्या बरोबर चांगले व्हा, वाईट बरोबर वाईट होऊ नका, कारण हिऱ्यापासून हिरा कोरला जातो, चिखलाने चिखल साफ करता येत नाही। जुन्या पानाची पडझड झाल्याशिवाय नवीन पाने झाडावर येत नाही। त्याचप्रमाणे मानवाचे चांगले दिवस त्रास आणि त्रास सहन केल्याशिवाय येत नाही। आपणास काहीतरी वेगळं करायचे असेल तर गर्दीपासून दूर होऊन करा, कारण गर्दी धैर्य देते पण ओळख हिसकावते। मित्रांनो, हे विचार आपल्याला कसे वाटले ते मला कमेंट्स करून नक्की सांगा। तसेच मित्रांनो, हा व्हिडिओ पार्ट 5 आहे, ही सिरियल अशीच पुढे चालू राहणार आहे, त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या असे सुंदर विचार वाचण्यासाठी। धन्यवाद।